की जीवाचं चांगलं षटक फेकलं, महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी इथं काढली गेली. तर गोलंदाज येतोय अनंता वैजित पहिलं आणि सांघिक कोड्यातील दुसरं षटक घेऊन पाच षटकांची मॅच आपण पाहतो. दोन फलंदाज मैदानावरती या वेळेचा चेंडू मोठा फटका मिड विकेट रिच झाला. तिथे क्षेत्ररक्षण आहे, व्हाइट कॅप होला क्षेत्ररक्षण. कमलीचा झेल इथं टिपला जातोय, आणखी एक धक्का इथं लागला जातोय. आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती मात्र चालतं केलं फलंदाज मलिकला, आणखी एक धक्का कोंडीची वाडी टीमला. मलिक मात्र इथं बाद होतोय संघाचा. संघनायक मारुती मात्र प्रॉपिंग क्रीज वरती सरकतोय. राजेश सलामीचा खेळ अद्याप खेळपट्टीवरती. दोन चेंडू खेळलाय, एक धावांचं योगदान त्याच्याकडे राहिलं गेलंय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकत असताना येदुडना संघाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. आणि इथून मात्र हे फलंदाजी भूमिका बजावत असताना दोन गडी बाद झालेत, ते म्हणजे कोंडीची वाडी टीमचं. समोर फलंदाज राजेश एक आक्रमक खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, मात्र तेवढाच आक्रमक गोलंदाज अनंताला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट सफलता ज्याने प्राप्त केली तो अनंता. पुलर लाईनचा चेंडू होता, चेंडू हवे तिथे देखील क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेट रिजनला आहे देखील चांगला झेल टिपला जातोय. बॅट चेंडूचं फारसं कॉम्बिनेशन झालं नाही आणि लागोपाठ सहा दिला जातोय. दुसरा झटका राजेश बॅक टू द पॅवेलियन. थोडे मात्र इथं उद्ध्वस्त केले गेले. आता मात्र पूर्णपणे मदार असेल, पूर्णपणे जबाबदारी असेल तो संघनायक मी म्हणेन की मारुतीवरती. मारुतीला मात्र काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. संघावरती आलेलं संकट इथं मात्र जुगारावं लागेल. ज्या प्रकारे रामायण आपण पाहिलं होतं, रामावरती संकट आलं होतं आणि हनुमंत राय मात्र रामासाठी धावून आला होता, तशा प्रकारे मात्र मारुती दोरेला या मॅच मध्ये या संघासाठी आपल्या संघासाठी धावून यावं लागेल आणि किमान मात्र खेळपट्टीवरती तल टोकून राहावं लागेल. सध्याची थोडी बिकट अवस्था झाली होती, म्हणजे मी म्हणेन की कोंडीची वाडी टीमचं लागोपाठचे दोन विकेट आलेत आणि मात्र इथं हॅट्रिकची चान्स असेल गोलंदाज. यावेळेचा मोठा फटका, स्टेट डावीचा फटका, झेल टिपला जाईल का? लाजवाब एकदा जोरदार डल्ला झाले पाहिजेत गोलंदाज अनंतासाठी. तिसरी हॅट्रिक इथं पूर्ण केली, विकेट हॅट्रिक. काल आपण पाहिले राजसीच्या माध्यमातून दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती.